Bible says what we sow we reap. शास्त्र म्हणत आहे जे आम्ही पेरितो त्या गोष्टीशीच आपण कापणी करतो. We only thought in one area. आपण एकच भागामध्ये विचार केला. When we sow then we go to reap. की जेव्हा आम्ही पेरणार तेव्हाच आम्ही कापणी करणार. But you never realized. पण आपण हे कधी your heart is like a soil. आपण कधी हे जाणले नाही की आपले जे हृदय आहे एक मातीसारखं आहे. Amen. Amen. We only considered something external. आपण फक्त बाह्य गोष्टी असं समजले. But that is true. पण ही खरी आहे. What you sow you shall reap. आणि जे तुम्ही पेरता त्या गोष्टीशी तुम्ही कापणी करता. You sow to the flesh you're going to reap corruption the Bible says. तुम्ही देहात पेरणी केले मग तुम्ही भ्रष्टाचाराची कापणी करणार. So that is true. ही खरी आहे. But what I'm teaching is different. पण जे मी तुम्हाला शिकवण देत आहे तो वेगळा आहे. Even what you sow in your life. आणि जे तुम्ही तुमच्या जीवनात पेरणी करत आहात you're going to reap. त्या गोष्टीशीच तुम्ही कापणी करता. Because your heart is considered like a soil. कारण तुमच्या हृदयाला एक मातीसारखं समजले जात आहे. Your heart is neutral. आणि तुमचं जे हृदय आहे सामान्य आहे. See the soil, the natural soil is neutral. आणि जे नैसर्गिक माती आहे ती सामान्य आहे. Amen. Amen. You sow seed. जर तुम्ही बीज पेरणी केले you will reap accordingly. आणि त्यानुसार तुम्ही कापणी करणार. Anything can grow. आणि कुठल्याही गोष्टी वाढू शकतो. Thorns and thistles. आणि काटेकुसले वाढू शकतो. Or good plants. किंवा चांगलं रोप वाढू शकतो. So soil is neutral. म्हणून जी माती आहे ती सामान्य आहे साधी आहे. The Bible considers our soul or heart is like a soil. आणि शास्त्र समजत आहे की जे आपलं हृदय अंतकरण आहे ते एक मातीसारखं आहे. Amen. Amen. What are you going to sow, what you sow, you shall reap. आणि ज्या गोष्टीची तुम्ही पेरणी करणार त्या गोष्टीचीच तुम्ही कापणी करणार. What you take in. आणि जे तुम्ही आत घेत आहात you're going to live that life. आणि त्या अनुसारच तुम्ही तुमचं जीवन जगणार आहात. That is the fruit that is going to be seen in your life. कारण तोच फल तुमच्या जीवनात दिसून येणार आहे. You know, you are the character of your thoughts. आणि तुम्ही तुमच्या विचाराचे स्वभाव किंवा चरित्र आहात. Amen. Amen. Your character is built up or developed or grows up in the way you think. आणि तुमचे जे चरित्र आहे ते वाढत आहे किंवा त्याची बढोती होत आहे त्या अनुसार ज्या अनुसार तुम्ही विचार करत आहे त्या प्रकारे. That's why when I gave a message on you know I was speaking about the terrorists. आणि मी तुम्हाला आतंकवादी विषयी शिकवण देत होता. There's someone's daddy, there's someone's brother, you know. ते कुणाचे वडील आहे कुणाचे भाऊ आहे. No one is born a killer. आणि कुणी खुनी म्हणून जन्म घेत नाही. Is the thoughts that have been infused in their mind. आणि ते विचार आहे जे त्यांच्या मनात घातले गेले आहे. Amen. And that those thoughts have developed that character and made him a terrorist. आणि तेच विचार त्यांच्यामध्ये एक चरित्र किंवा स्वभाव तयार केलेला आहे आणि ह्या स्वभावामुळे ते आतंकवादी झाले आहे. If the teaching जर शिकवण जी आहे लेट इट बी इवन रिलिजन आणि ती धर्म असू द्या कुठलाही शिकवण असू द्या. इफ इट इज पॉइजनस जर ती विषारी आहे. इफ इट इज रॉंग जर चुकीचं आहे. यू विल सी द कॅरेक्टर ऑफ दॅट पर्सन तुम्ही त्या व्यक्तीच्या चरित्र पाहणार. इफ द रिलिजन टीचेस टू हेट जर धर्म आपल्याला शिकवत आहे द्वेष करण्यासाठी अँड मर्डर आणि खून व हत्या करण्यासाठी म्हणत आहे. सो यू विल डेव्हलप द कॅरेक्टर ऑफ अ मर्डर म्हणून तुम्ही हत्याराचे जे स्वभाव किंवा चरित्र आहे सो ते तुमच्या तयार होणार आहे. सो पॉवरफुल इज युअर थॉट्स आणि इतकं सामर्थ्यशाली आहे तुमचे विचार. आमेन. आमेन. नाउ डोंट we must take seriously about the thoughts that we think. आणि जे विचार आम्ही करत आहे त्या विचाराविषयी आम्ही गंभीर असले पाहिजे. And the devil knows it. आणि शैतानाला माहिती आहे. How powerful people's thoughts are. की किती सामर्थ्यशाली लोकांचे विचार आहेत. If I could just keep on playing something rubbish. जर मी फक्त त्यांच्या मनात काय घाणेरडी गोष्टी घालत राहणार. I will be able to change their character. मी त्यांचे चरित्र बदलायला समर्थ होणार. Hello. You know during religious festivals ani dharmik sanan madhe people play all kind of vulgar songs and dirty songs or you know all these rubbish songs ani lok sagra ashleel ghanerdi asa geete lavtat and suppose in the society you're living ani jya samajat tumhi rahat ahat it's a religious festival ani tithe ek dharmik sanachi utsav hota and they play all this kind of wrong songs ani asa sarva prakarche chukiche geet te lavat ahe whether the society people want to hear or not it comes ani society che lokana te geet aikaycha ahe kiwa nahi tari tana aikava lagta. Amen. Amen. Now what holy spirit said is this ani pavitra atmane mala kay sangitle ahe you know the organizers
must have not thought about this. आणि जे संस्थापक आहे त्यांनी ह्या गोष्टी विषयी विचार केला नाही. Because they also have their own children. कारण त्यांची देखील स्वतःची लेकरे आहे. But the person they bring. पण ज्या व्यक्तीने ते घेऊन येत आहे. Maybe mandap fellow or anyone. मंडपाचा व्यक्ती असेल कोणी असेल. And that boy plays some songs. आणि तो मुलगा काय गीत लावतो. Since there are boys and girls. आणि तिथे मुलगा व मुलगी आहे. If this mind is corrupted. आणि जर त्याचा मन भ्रष्ट आहे. He will play such vulgar songs. मग तो असं अश्लील गाणे लावणार. He keeps on playing. आणि जो आपल्या मनात खेळत राहतो. The devil is very clever. शैतान खूप हुशार आहे. He introduces such kind of people. तो असं लोकांची परिचय करतो. Because he knows the power of thoughts. कारण त्याला विचाराचा सामर्थ्य माहिती आहे. The devil cannot change your character. शैतान तुमच्या स्वभावाला बदलू शकत नाही. Into a negative character. एक नकारात्मक स्वभावामध्ये. Unless he bombards your mind with a negativeness. जोपर्यंत तो तुमच्या मनावर मारा करत नाही नकारात्मक गोष्टींद्वारे. To make you corrupted. आणि तुम्हाला भ्रष्ट करण्यासाठी. He has to keep on speaking. त्याला सतत बोलावं लागतं. Things अशी गोष्टी which are not godly जी दैवी नाही ईश्वरीय नाही. That slowly you are changing your nature. जेणेकरून सावकाश किंवा हळूहळू तुम्ही तुमचा स्वभाव बदलत जातात. Amen. Amen. So these kind of songs come continuously bombard your mind. म्हणून अशी प्रकारची जी गाणी आहे सतत आपल्या मनावर मारा करतो. Many people don't know आणि खूप लोकांना माहिती नाही. That God says you have to choose की ते म्हणत आहे की तुम्ही निवड केला पाहिजे. व्हॉट यू अलाउ ज्या गोष्टीची तुम्ही परवानगी देता प्ले इन युअर माइंड तुमच्या मनात रिसीव इन युअर माइंड तुमच्या मनात खेळण्यासाठी किंवा मनात प्राप्त करण्यासाठी तुम्ही निवड केले पाहिजे. पीपल हैव बीन लिविंग आणि लोक जगत आहे as if whatever comes जसं जे काय येत आहे जे विचार येत आहे आई हैव नो कंट्रोल मला त्याच्यावर नियंत्रण नाही. Since you don't know the word, तुम्हाला वचन माहिती नाही म्हणून that's why you do nothing. म्हणून तुम्ही काही करत नाही. And the devil is taking advantage. आणि शैतान तुमचा फायदा घेतो. Of the lack of right knowledge of God's word. देवाच्या वचनाचे योग्य ज्ञानाची कमतरता त्या शैतान फायदा घेतो. We need to learn much about the mind. आपण मनाविषयी खूप अभ्यास केला पाहिजे. The Bible says. शास्त्र म्हणत आहे. What you think in your heart. जे तुम्ही तुमच्या हृदयात विचार करत आहे. Is the life you're going to live. आणि तसंच जीवन तुम्ही जगणार आहे. Amen. Amen. You know when religion permits this kind of defilement ja dharma asha prakarchi dushit panala parvangi deto what can anyone do mag kon kay karu shakto. And the children think oh so they enjoy religion ani lekrana maiti nahi mhanun te dharma cha anand ghetat. Even religion they can play all vulgar songs ani dharma madhe jar te sarva ashleel geet lavu shakta all the youth gather ani sarva tarun ekatra hota and we think oh they are so religious ani tana vatta ti ke evda dharmik ahe they are enjoying something else ani te itar kai goshtin cha anand karat ahe the religion permits jo dharma tana parvangi deto. That's why I was teaching about and I'm teaching about this only on Sundays. Ani ya goshti vishay mi ravivari shikvan deto. Prov 27:7 says ani niti sutra 27:7 mhanat 27:7 as a man thinks in his heart so is he. Ani jasa ek manushya apla hrudya madhe vichar karto tasas to banto. As a man thinks ani jasa ek manushya vichar karto your thoughts are very important. Tumche vichar khup mahatvache ahe. What you think ani je tumhi vichar karat ahat you're becoming tasas tumhi banat ahat. The way you think ani ja prakare tumhi vichar karta is the way your life is going ani tasas prakare tumcha jivan chalat ahe. Amen. Amen. Your character is based on your thoughts ani tumche je charitra kiwa swabhav ahe tumcha vicharavar adharit ahe. Your heart or soul you can say is the soil ani tumcha hruday kiwa jo jeev ahe apan mhanu shakto to mati ahe. You are responsible. तुम्ही जबाबदार आहात. It is neutral. आणि ती सामान्य आहे. It doesn't care what kind of seed is sown. आणि त्याला काळजी चिंता नाही की कुठल्या प्रकारचा बी त्याच्यामध्ये पेरला जात आहे. It is there to produce. आणि ती आहे तिथे उत्पन्न करण्यासाठी. As the soil is neutral. जसं माती सामान्य आहे. Its only work is to produce. आणि त्याचे एकच काम आहे की त्यांनी उत्पन्न केला पाहिजे. What you sow. आणि जे तुम्ही पेरणी करणार is going to produce ani tya goshti shi ti utpann karnar ahe. That's the way our heart is ani asas prakare aapla hruday ahe. The moment you sow ani jya shani tumhi perni karta tumcha hrudyamade it starts to produce mag tyacha madhe utpanachi kriya shuru hoto and you become what is sown ani je tumhi perat ahe tya prakare ch tumhi banta kiwa tayar hota. When rice is sown ja tandulachi bi apan perta mag tumhi tandulachi kapni karnar. Amen. Amen. When good is sown जेव्हा चांगला पेरला जातो यू विल रीप गुड
तुम्ही चांगल्या गोष्टीची पेरणी करणार. बॅड इज सोन, ज्या वाईट गोष्टीची पेरणी करणार तुम्ही वाईट गोष्टीची कापणी करणार. अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. आणि तुम्ही तुमच्या जीवनासाठी जबाबदार आहात. द वे यू लिव्ह टुडे, आणि ज्या प्रकारे आज तुम्ही जगत आहात, इज व्हॉट यू हॅव सोन यस्टरडे. ती ह्या गोष्टीमुळे की तुम्ही काल काय पेरलं आहे त्याच्यामुळे. यू कॅनॉट चेंज अ पर्सन्स कॅरेक्टर ऑर बिहेवियर ऑर लाईफस्टाईल अनलेस दॅट पर्सन्स माइंड इज रिन्यूड to the right knowledge of God's word. आणि तुम्ही एक व्यक्तीच्या वर्तन जीवन शैली किंवा त्याचा स्वभाव बदलू शकत नाही जोपर्यंत त्याच्या मनाचा नूतनीकरण होत नाही देवाच्या वचनानुसार. The advice from God is, आणि देवापासून सल्ला आहे, you need to start off, shut off all the negative things. तुम्ही सर्व नकारात्मक गोष्टींना बंद केले पाहिजे. They are trying to grab your attention. जे तुमचा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. Amen. Amen. Even the Bible says. आणि शास्त्र म्हणत आहे. In Luke 21:26. आणि लूक 21:26 मध्ये. That people's hearts will fail them. की लोकांचे हृदय खचणार. For fear. भीतीमुळे. Looking at the things that are happening. की जी गोष्टी होत आहे या पृथ्वीमध्ये त्या गोष्टीकडे बघून. What are you focusing? आणि तुम्ही कुठल्या गोष्टीवर लक्ष लावत आहात. It's entering into you. आणि तीच गोष्ट तुमच्यात प्रवेश करते. Now you have a choice. आणि तुमच्याकडे आता निवड आहे. Either to resist it. एकतर त्याचा विरोध करायला. Or to receive it. किंवा त्या गोष्टीचा स्वीकार करायला. Don't live like the people. मैं क्या करू ऐसा वातावरण में रहता हूं ऐसा नहीं है. You know one family came. आणि कुटुंब आले. They came here, they came there too. आणि ते इथे आले आणि पिंपरीमध्ये देखील आले. Both problems, many problems in their home. आणि त्यांच्या घरात खूप समस्या होती. So pray, pastor, I want to change my home. पास्टर तुम्ही प्रार्थना करा की मला माझं घर बदलायचं आहे. Why do you change your home? आणि पास्टरने सांगितलं तुम्हाला घर बदलायची का गरज आहे. You know, then Holy Spirit gave me a thought. मग पवित्र आत्माने मला एक विचार दिला. You know, if you run away, जर तुम्ही धावत पळत गेले from your problem, तुमच्या समस्या पासून जर तुम्ही धावले, Satan will take advantage, शैतान फायदा घेणार of the fear that you have, जी भीती तुमच्यात आहे त्याची, and he'll run after you, आणि शैतान तुमच्या मागे धावणार, he will chase you and chase you, आणि तो तुमच्या मागे धावत राहणार धावत राहणार. That's not the lifestyle of a Christian. आणि ही ख्रिस्तीची जीवनशैली नाही. Amen. Amen. If you know some people, there are many stories. Ani khup goshti ahe. Oh, I'm leaving this home because my in-laws are like this, my this is like that, my husband is like that, my wife is like that. Mi asa jivan jagat ahe karan majhe sasarwadi che lok ase ahe, majhe pati asa ahe, majhe patni asa ahe. Okay. Some people run away from the church. Ani kai lok mandlitun dhavat ahe. No, that person said like that, pastor said like that, this fellow said like that. Oh my. Ya vyaktine asa sangitla, pastor ne sangitla. The devil will chase you. Ani jar शैतान तुमचा पीछा करणार. बिकॉज ही हॅज लर्नड, कारण त्यांनी शिकला आहे. योर कॅरेक्टर, योर नेचर, तुमचा स्वभाव, तुमचा चरित्र. ही नोज यू कॅनॉट फेस हिम. आणि त्याला माहित आहे तुम्ही त्याचा सामना करू शकत नाही. आमेन. आमेन. नो, बिकॉज समवन हर्ट मी, कुणीतरी मला नाराज केलं. आय डोंट वॉन्ट टू कम गो देअर, म्हणून मला तिथे जायची इच्छा नाही. लोक माझ्याविषयी काय बोलणार. You choose that path of running. तुम्ही त्या धावण्याची मार्ग निवडत आहात. मग शैतान तुमचा पीछा करणार. Our way is, आमची मार्ग आहे, face the challenges, त्या आव्हानाला तोंड द्या. You have the solution, तुमच्याकडे उपाय आहे. You are not the problem, तुम्ही समस्या नाही. The Lord defeated everything, आणि प्रभूने प्रत्येक गोष्टीला पराभूत केला. He faced every challenge, त्यांनी प्रत्येक आव्हानाला सामना केला. Victory, आणि आम्हाला विजय आणले. And that victory is in you, आणि तो विजेता तुमच्यात आहे. The Bible says, आणि असं शास्त्र म्हणतं, one who is in you is greater, म्हणून शास्त्र म्हणत आहे जो तुमच्या आहे तो श्रेष्ठ आहे शैतानापेक्षा. Which brings problems in your life, जो तुमच्या जीवनात समस्या घेऊन येतो. In the natural we know, आणि नैसर्गिक मध्ये आपल्याला माहिती आहे. When a dog runs after you, ज्या कुत्रा तुमच्या मागे धावतो, you run, तुम्ही धावता, it will run, मग तो तुमच्या मागे येणार. When you face him, जर तुम्ही त्याला तोंड दिला, he will go back, तो मागे जाणार. Amen. So the devil watches you, आणि शैतान तुम्हाला पाहतो. अच्छा, भाग रहा है इसको, भगाओ इसको और भगाओ. तुम इधर से भगाए, वो चर्च से निकल के दूसरा जगह भगाएगा. इधर भी लोग बोलते हैं दूसरा जगह, उधर भी बोलते हैं इधर. तुम ऐसा भगाते भगाते थक जाएगा. अभी ना मैं किधर भी नहीं जाता, मैं घर में बैठता हूं. Some have been chased by the devil. आणि काय लोकांचा पीछा शैतान करत आहे. The one who has no power against you. आणि ज्याच्या तुमच्या विरुद्ध काय सामर्थ्य नाही. It's not a very simple thing to say that. आणि एवढं सोपं गोष्ट नाही असं बोलायला. You leave a church because of some reason. आणि तुम्ही एक मंडळी सोडत आहे एका कारणासाठी. The devil will take advantage. मग शैतान तुमचा फायदा घेईल. I've seen so many years of my ministry. आणि माझ्या एवढ्या वर्षाची सेविकामध्ये मी हे पाहिले आहे. Those who left, जे लोकांनी सोडून गेले, because, कारण,
They couldn't face something. ते काय गोष्टींचा सामना करू शकत नव्हते म्हणून. That's sure you have a problem. ही दाखवतंय की तुमच्यामध्ये समस्या आहे. You never thought you are the solution. आणि तुम्ही कधीच विचार केले नाही की तुम्हीच इलाज किंवा उपाय आहात. Amen. Amen. And I've seen their life. आणि मी त्यांचे जीवन पाहिले आहे. Many are not there today. आज अनेक लोक नाही. Many are not blessed. आणि खूप लोक आशीर्वादित नाही. Why? का? They chose that lifestyle of running away. त्यांनी धावण्याची जीवनशैलीची निवड केली. Amen. Amen. We are here to face challenges. आम्ही इथे आहे आव्हानाचा सामना करण्यासाठी. We have heaven culture. आणि आपल्याकडे स्वर्गीय संस्कृती आपल्यामध्ये स्वर्गीय जीवनशैली आहे. We are showing the real life of heaven. आम्ही स्वर्गाचे खरा जीवन दाखवत आहे. Amen. Amen. Never look at yourself as a victim. आणि कधीच तुम्ही स्वतःला एक बक्षे म्हणून पाहू नका. मी अभी मिनिस्ट्री में इतना साल हो गया. We went through much persecution. आम्ही खूप छळातून गेलो. We never quit. आम्ही कधी त्यागून दिले नाही किंवा सोडून दिले नाही. That's not the nature and life you have. आणि असं स्वभाव आणि असं जीवन तुमच्यात नाही. Amen. Amen. You have the solution. तुमच्याकडे इलाज आहे. When will you turn your mind to the word? कधी तुम्ही तुमचं मन वचनाकडे वळवणार? Okay, I'll just close. मी इथे समाप्त करणार. So, now you have to stay in God's word. तुम्हाला देवाच्या वचनात टिकून राहावं लागेल. Let it dominate you. आणि देवाच्या वचनाने तुमच्यावर सत्ता गाजू द्या. Or else. किंवा according to Luke 21:26 that I just said. आणि लूक 21:26 जे मी आताच तुम्हाला सांगितले. Or the unbelief of this world. या जगाची जी अविश्वास आहे. Will extinguish that positive desire. आणि godly desire in you. आणि जी देवाची ईश्वरी इच्छा तुमच्यामध्ये आहे त्याला विझून टाकणार. The devil has built the world in such a way. आणि शैतानाने जगाचे असं निर्माण केलं आहे. Contrary to God's word. देवाच्या वचनाच्या अगदी विरुद्ध केलं आहे. Extinguish your faith. आणि तुमच्या विश्वासाला विझवण्यासाठी. Amen. Amen. If you look to the world. आणि जर तुम्ही जगाकडे पाहिले. Your faith will leave you. तुमचा विश्वास तुम्हाला सोडून जाणार. Till we go to heaven. जोपर्यंत आम्ही स्वर्गात जात नाही तोपर्यंत. Till the Lord comes to receive us. किंवा जोपर्यंत प्रभू आमचा स्वीकार करण्यासाठी येत नाही तोपर्यंत. Through the way of rapture. आणि स्वर्ग रोहणाच्या मार्गाद्वारे. We have to stay in God's word. आपल्याला देवाच्या वचनातच टिकून राहावं लागेल. Amen. Amen. Because as Jesus said. कारण जसे येशूने सांगितले. People's hearts will fail them. आणि रोज लोकांचे हृदय खचून त्यांना अपयशी ठरणार. Looking at the problems. समस्याकडे बघून ते खचून जाणार. You will be drowned. तुम्ही बुडून जाणार. What will keep you above? आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला वर ठेवू शकतो? Is the word of God. ती आहे देवाची वचन. Amen. Amen. So okay. We'll see next week. आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. Lastly. शेवटी. There are some Christians. आणि असं काय ख्रिस्ती आहे? They feel that you know God and them have drifted, means they have drifted away from God. त्यांना वाटत आहे की ते आणि दे म्हणजे ते देवापासून दूर गेले आहे. And the love and the joy that experienced once upon a time. आणि जे आनंद व प्रीती एकदा त्यांनी अनुभव केला होता. Has faded. आणि ते अपयशी झाले आहे. Do you think that way? आणि तुम्ही असं प्रकारे विचार करता? Many Christians they think that way. आणि अनेक ख्रिस्ती असं विचार करत आहे. And since they feel that it has diminished. आणि त्यांना वाटत आहे की प्रभूची प्रीती त्याच्यामधून कमी झालेली आहे. They want another touch from God. म्हणून त्यांना देवापासून दुसरा स्पर्श पाहिजे. So they go for various meetings. म्हणून ते नाना प्रकारचे सभेसाठी जातात. You know, I feel so what do you call that God is far away from me. मला वाटते की देव आता माझ्यापासून लांब आहे. That fire is not in me. आणि ती अग्नी आता माझ्यात नाही. So if I get another touch from God. म्हणून जर मला दुसरा स्पर्श प्रभू पासून मिळेल तर बरं. God is gone far away. मला वाटते की प्रभू दूर गेला आहे. My dear brother and sister. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो. That is not true. आणि ही गोष्टी खरी नाही. God is where he is. आणि जे कुठे जिथे आहे तिथेच आहे. Amen. Amen. The word is where it is. आणि वचनच तिथेच आहे. You have drifted from the word. तुम्ही वचनापासून दूर गेले आहात. The Bible says. शास्त्र म्हणत आहात. That God will never leave us. की देव आपल्याला कधीच सोडणार नाही. आपला त्याग कधीच करणार नाही. He has not drifted from your life. आणि देव तुमच्या जीवनापासून दूर गेला नाही. You have drifted. तुम्ही दूर गेला आहे. Because your living with God was by faith. कारण तुमचा जीवन किंवा जगणे देवाबरोबर विश्वासाने होते. Your connection, your fellowship, your walk, your communication was with God was by faith. आणि तुमची जोड, तुमची सहभागिता, तुमची बातचीत प्रभू बरोबर विश्वासाने होते. And the source of that faith was the word of God. आणि तो विश्वासाचा उगम होता देवाचे वचन. When you drift from the word. जेव्हा तुम्ही वचनापासून दूर जाता. You drift from the faith.
तुम्ही विश्वासापासून दूर जाता and you feel because you enter into the feeling आणि तुम्ही अनुभवातून जात आहे म्हणून God has gone away from me तुम्हाला असं वाटतं की देव तुमच्यापासून दूर आहे the love has diminished क्या प्रभूची प्रीती कमी झाली आहे it has not happened that way at all आणि असं प्रकारे मुळीच घडलेली नाही God loves you the same देव सारखंच तुमच्यावर प्रीती करतो amen he will never leave you nor forsake you कधीच तुम्हाला सोडणार नाही कधीच तुमचा त्याग करणार नाही you have gone in the sense realm आणि तुम्ही तुमच्या इंद्रियाच्या जगात गेल्या come back to the word परत वचनाकडे या amen amen and once again आणि पुन्हा एकदा you will see the fire of faith burning in your life. तुम्ही पाहणार की विश्वासाची अग्नी परत तुमच्या जीवनात जळत आहे. Okay. We'll see next time. आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. Praise the Lord. Hallelujah. Last week we were studying about Zephaniah 3:17. आणि मागच्या वेळेस आपण सफनया 3:17 विषय पाहत होते. How God rejoices over us. की कसा देव आपल्यावर आनंद करतो. God is happy with us. देव आपल्यावर खुश आहे. And he rejoices over us with singing. आणि तो आपल्यावर गीत गाऊन आनंद करतो. Amen. Amen. How many of you believe that? आणि किती लोक ह्याच्यावर विश्वास करत आहे? Because for many years of our life we've learned that we need to love God more. आणि आपल्या जीवनामध्ये आपण अनेक वर्ष असं शिकले आहे की आपण देवावर अधिक प्रीती केला पाहिजे पण किती लोकांनी देवाची जी प्रीती तुमच्यावर आहे ह्याच्यावर लक्ष दिले आहे You always learned that I need to love God more, I need to live a little holier, I need to live more righteous that is all there but how many of you have really understood how much God loves and cares for you apan he shikle ki apan kiti devar priti kela paije kiti tyacha sathi prarthna kela paije pan apan he goshti shikle nahi ki dev aplyavar kiti priti karat ahe because once you understand how much god loves you ani ekda tumhala samajle ki dev kiti tumchyar priti karat ahe you will fall more and more in love with jesus tumhi adhik va adhik yeshu cha pritit padnar it's all in realizing that god loves me ani he sarva honar jeva tumhala samajnar ki dev tumchyar priti karat ahe teva just the way I am jasa mi ahe with all my mistakes majya sarva apyashine with all my faults majya sarva chukane with all my failures majya sarva apyashi goshtine I may not do everything right all the time mi dar veles barobar karnar nahi I might make a lot of mistakes ani mi khup chuka karat asnar I might go away from him mi tyacha pasun dur janar but the good thing is god never stops loving you पण चांगली गोष्ट अशी आहे की देव तुमच्यावर प्रीती करण्याचा कधीच बंद करत नाही and his love doesn't change based on how you treat him आणि त्याच्या प्रीती ज्या प्रकारे तुम्ही त्याच्याशी वर्तन करत आहे त्या अनुसार त्याची प्रीती बदलत नाही you might today say I don't need god anymore आणि तुम्ही आज बोलणार मला ह्यापुढे देव नको but god still loves you तरीही देव तुमच्यावर प्रीती करतो amen that's his love आणि हीच देवाची प्रीती आहे and that's his nature आणि हीच देवाची स्वभाव आहे God doesn't love you based on your performance. आणि तुमच्या कृतीच्या आधारे देव तुमच्यावर प्रीती करत नाही. God loves you because he is love. आणि देव तुमच्यावर प्रीती करत आहे कारण देव प्रीती आहे म्हणून. Amen. Amen. You know, people say God has the quality of love. आणि लोक म्हणत आहे की देवामध्ये प्रीतीचा गुण आहे. God doesn't have the quality of love. देवामध्ये प्रीतीचा गुण नाही. God is love. देव स्वतः प्रीती आहे. Amen. Amen. Love is God, God is love. आणि प्रीती देव आहे आणि देव प्रीती आहे. I'd rather not put love is god god is love ani love priti dev nahi pan dev priti ahe god is love dev priti ahe not love is not god god is love dev priti so, ahe if you think that god has the nature or quality of love no god himself is love personified ani jar tumhala vatat hai ki deva madhe priti cha gun ahe asa nahi pan devas ahe jo priti ahe jo vyakti roop madhe ala hota and why does our ministry focus so much on god's love for us ani apli ji sevika ahe ha goshti var ka adhik bhar lavat hai devachi priti vishayi because once you understand god loves you karan ekda tumhala samajle ki dev tumchyar priti karto you will learn to be thankful तुम्ही आभारी असायचं शिकणार फॉर व्हॉट ही हॅज डन की देवाने काय केलं आहे एंड व्हेन यू आर थँकफुल आणि जेव्हा तुम्ही आभारी आहात योर फेथ स्टार्ट्स वर्किंग वंडरफुली आणि तुमचा विश्वास सुंदर रीतीने काम करायला सुरू करतो आमेन आमेन and you know without faith it is impossible to please god आणि तुम्हाला माहिती आहे विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे and faith is what gets everything in your life that you need ani vishwasas pratyek goshti je tumhala jivnat garaj aahe vishwasas tumhala te sarva prapt karun deto colossians chapter 2 verse 6 and 7 says ani colossians 2 6 ani 7 manat aahe that you abound in your faith ki tumhi tumcha vishwasat vipul vaha with
thanksgiving. आभार प्रदर्शनाने you abound in your faith. तुम्ही तुमच्या विश्वासात विपुल होतात. Your faith starts functioning very easily. आणि तुमचा विश्वास जे आहे सोयीस्कर रीतीने काम करायला सुरू करतो. When you what? जेव्हा काय तुम्ही करता. When you thank the Lord. तुम्ही प्रभूला धन्यवाद देता तेव्हा. Hallelujah. Hallelujah. How many of you have learned to be thankful every single day? आणि किती लोकांनी शिकलंय की दर दिवस ते प्रभूला धन्यवाद देत आहे. Every morning that you get up, do you thank the Lord for this wonderful and beautiful day that he has shown you? आणि जर उठत आहे तेव्हा तुम्ही प्रभूला धन्यवाद देत आहे की अजून एक सुंदर दिवस देवाने तुम्हाला दाखवले आहे त्याच्यासाठी. आणि तुम्ही दररोज देवाला धन्यवाद देता का? Isn't it a beautiful day? आणि सुंदर दिवस नाही का? Hallelujah. A lot of people couldn't see this day. आणि खूप लोक हा दिवस पाहू शकले नाही. But you have seen it. पण तुम्ही हा दिवस पाहिले. A lot of people are lying down there in hospitals, you are not. आणि किती लोक रुग्णालयात पडले आहे पण तुम्ही तसं नाही. Hallelujah. There are, and I'm not criticizing them saying they are lying down in hospitals, no, but you need to be thankful to God for wherever God has kept you today. ani te hospital madhe aahe mhanun mi tanchi tika karat nahi pan jithe aaj prabhu ne tumhala thevle aahe tya goshti sathi tumhi prabhu la dhanyavad dile paahije. Because we've always learned to see what is not right in our lives. karan ami nemi shiklo aahe ki amcha jivanat je barobar nahi tithe ami laksh dete. But have you for once seen all the blessings that are already a part of your life? pan te goshti je aadhis tumcha jivanat आशीर्वाद झाले आहे त्या गोष्टीकडे तुम्ही पाहिले आहे का? Do you see your blessings every day? तुम्ही दररोज तुमची आशीर्वाद बघत आहात का? Amen. Do you thank the Lord for a wonderful house? आणि तुम्ही सुंदर घरासाठी प्रभूला धन्यवाद देतात? Do you thank God for the food you eat? आणि जे अन्न तुम्ही खाताय त्याच्यासाठी प्रभूला धन्यवाद देतात? The clothes you wear. आणि जे वस्त्र तुम्ही पांघरता? And when you learn to thank the Lord. आणि जेव्हा तुम्ही प्रभूला धन्यवाद देण्यासाठी शिकले. It makes your heart joyful. मग ही गोष्टी तुमच्या हृदयाला आनंदी करतो. Hallelujah. Amen. What does it do? आणि काय करतो? Makes your heart joyful. तुमच्या हृदयाला हर्षित करतो. The word of God says a merry heart works like a medicine. आणि शास्त्र म्हणत आहे एक हर्षित हृदय एक औषधासारखं काम करतो. How does it work? आणि कसं काम करतो? Like a medicine. एक औषधासारखं. And it also says in the presence of the Lord there is fullness of joy. आणि म्हणत आहे प्रभूच्या सानिध्यामध्ये विपुल आनंद आहे. Amen. Amen. So where is joy? म्हणून आनंद कुठे आहे? Where are you trying to find joy? म्हणून तुम्ही आनंदाची शोध कुठे करायचा प्रयत्न करत आहात? In the things that you have, ani je goshti tumcha kade ahe tyacha madhe, or in the presence of Jesus, kya yeshu cha sanidhya madhe. Hallelujah. Where do you find your joy? Tumhala tumcha anand kuthe sapadto? In your car, tumcha char chaki madhe. In the things that you have, ani je goshti tumcha kade ahe. The properties that you own, ani je sampatti che tumhi malak ahat. Or you find joy in Jesus, kya tumhala yeshu madhe anand disat ahe sapadat ahe. Hallelujah. When you find your joy in Jesus, ja tumhi tumcha anand yeshu madhe sapadat ahat, you will have a merry heart, tumcha kade ek harshit hruday asel, which works like a medicine. Je aushadha sarkha kam karto. And it says in the book of Psalms 34:1, ani stotra sahita 34:1 madhe we need to learn to bless the Lord at all times, ki ami sarvada prabhu la dhanyavad dile paije aashirvad dile paije, good and bad times, changla ani vait vele madhe dekhil. Philippians 4:4 says, ani philippians 4:4 mhanat aahe, rejoice in the Lord always, sarvada prabhu madhe anand kara. And in case you missed it the first time, again I say rejoice. आणि परत म्हणत आहे की पुन्हा तुम्ही आनंद करा. Rejoice in the Lord always. प्रभू मध्ये नेहमी आनंद करा. At all times. आणि सर्वदा. You know, if you just go home and read Deuteronomy chapter 28 verses 46 to 47. अनुवाद 28 46 आणि 47 जर तुम्ही वाचले. It says God judged the children of Israel for they were not thankful for the abundance of things. आणि देवाने इस्रायलच्या संततीवर न्याय केला कारण जे विपुल गोष्टी त्यांच्याकडे होते त्या गोष्टीसाठी त्यांनी प्रभूला धन्यवाद दिले नाही. God judged the children of Israel because they were not thankful for the abundance of things or the abundance of blessings God had blessed them with. आणि प्रभूने इस्रायलच्या संततीवर न्याय केला कारण जे विपुल आशीर्वाद त्यांच्याकडे होते त्याच्यासाठी त्यांनी देवाला धन्यवाद दिले नाही. Now God is not going to judge you in the New Testament. No. आणि देव तुम्हाला नवीन करारामध्ये न्याय करणार नाही. Because your judgment has been placed on Jesus. कारण तुमचा न्याय येशूवर ठेवण्यात आली. But you understand the heart of God. पण तुम्ही देवाचे हृदय समजतो. Amen. That how in the Old Testament, की कसं जुना करारामध्ये, he was not happy with the children of Israel because they did not thank God. आणि देव इस्रायलच्या संततीवर खुश नव्हते कारण त्यांनी प्रभूला धन्यवाद दिले नाही म्हणून. I would encourage you to make a decision to thank the Lord. आणि मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की तुम्ही एक निर्णय घ्या की तुम्ही प्रभूला धन्यवाद देणार. Make a decision to bless the Lord. आणि निर्णय करा की तुम्ही प्रभूला आशीर्वाद देणार. When you praise, जेव्हा तुम्ही स्तुती करतात, even if you don't feel like praising, when you praise the Lord, आणि जेव्हा तुम्हाला वाटत नाही की तुम्ही स्तुती केले पाहिजे तरी जर तुम्ही स्तुती करत आहात, it forces you to look at the positive
things in life. आणि ते तुम्हाला बळजबरी करते की तुमच्या जीवनामध्ये जी सकारात्मक गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावले पाहिजे. It forces you to look at the positive. आणि तुम्हाला बळजबरी करतो की तुम्ही सकारात्मक गोष्टीकडे लक्ष लावले पाहिजे. And being thankful आणि धन्यवादित राहा is an attitude of humility also. ती एक नम्रताची स्वभाव आहे. Amen. When you thank the Lord. जेव्हा तुम्ही प्रभूला धन्यवाद देता. And you say thank you Lord for without you I can do nothing. आणि जेव्हा तुम्ही म्हणता धन्यवाद प्रभू तुझ्याशिवाय मी काय करू शकत नाही. You are the source. तुम्हीच उगम आहात. I am not the source. मी स्त्रोत नाही. When you thank the Lord you say Lord without you I can do nothing. I'm thankful for whatever you have given me because I have not earned it. You have given it to me. मी तुला धन्यवाद देतो प्रत्येक गोष्टीसाठी कारण त्या सर्व गोष्टीची मी कमाई केले नाही पण तुम्ही मला हे सर्व गोष्टी दिले आहे. The payment that you get every month is not from you, it's from God. आणि पगार दर महिन्याला तुम्हाला मिळत आहे ती तुमच्यापासून नाही पण स्त्रोत देव आहे. ऑलवेज अंडरस्टँड गॉड इज द सोर्स. आणि नेहमी लक्षात ठेवा की देवच उगम आहे. डोंट ट्रस्ट इन युअरसेल्फ, ट्रस्ट इन द लॉर्ड. आणि स्वतःवर भरोसा करू नका, देवावर भरोसा करा. फॉर व्हॉटएव्हर यू हॅव, फॉर व्हॉटएव्हर यू रिसीव्ह, से थँक यू गॉड फॉर यू आर माय सोर्स. आणि जे काय तुमच्याकडे आहे, जे काय तुम्हाला स्वीकार झालेलं आहे, म्हणा की प्रभू तूच माझा स्त्रोत आहे, उगम आहे. जेम्स 4, 1 पीटर चॅप्टर 5 आणि याकोब 4, 1 पेत्र 5 says God gives grace to the humble. म्हणताय प्रभू लीन लोकांना कृपा देतो. God resists the proud. आणि देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो. Grace to the humble. पण तो नम्र लोकांना कृपा देतो. More grace. अधिक कृपा. Humility is a path to more grace. आणि नम्रता अशी मार्ग आहे अधिक कृपाकडे. To more blessings. म्हणून अधिक आशीर्वाद मिळतो. To upliftment. आणि तुमच्या उंचाईसाठी. To success. आणि यशकडे. To good health. चांगल्या तब्येतीकडे. ह्युमिलिटी. नम्रता. अँड हाऊ डू यू गेट हम्बल. आणि आपण कसं नम्र होतो. व्हेन यू थँक द लॉर्ड. जेव्हा तुम्ही प्रभूला धन्यवाद देता. 1 पीटर 5 सेज कास्टिंग ऑल युअर केअर्स ऑन हिम फॉर ही केअर्स फॉर यू. 1 पेत्र 5:6 म्हणत आहे तुमच्या सर्व चिंता तुम्ही त्याच्यावर घालत आहे कारण तो तुमची काळजी करतो. अँड इफ यू रीड इन द कॉन्टेक्स्ट बिफोर दॅट एक्झॅक्टली सेज हम्बल युअर सेल्फ इन द साईट ऑफ द लॉर्ड अँड ही विल अपलिफ्ट यू अँड देन ही सेज कास्ट ऑल युअर केअर्स ऑन द लॉर्ड. आणि म्हणत आहे तुम्ही स्वतःला प्रभू पुढे नम्र करा आणि मग त्याच्या तुमच्या सर्व ओझं प्रभूवर घाला. You know, listen, one very important thing, we'll close, all right? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे का, मग आपण समाप्त करू. When you are humble, जेव्हा तुम्ही नम्र आहात, you don't carry your burden on your own. तुम्ही स्वतःहून ओझे वाहत नाही. You are not taking the responsibility of everything. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेत नाही. But you are giving it to the Lord. पण तुम्ही ते सर्व जबाबदारी प्रभूवर देता. I cannot do it on my own. आणि तुम्ही म्हणत आहात की प्रभू मी हे सर्व स्वतः करू शकत नाही. I cannot take care of this situation on my own. आणि ही परिस्थितीची मी स्वतः काळजी घेऊ शकत नाही. I cannot take care of this problem on my own. आणि ही समस्याची मी स्वतः काळजी घेऊ शकत नाही. I need you. मला तुझी गरज आहे. That's when you get humble. Yeah. म्हणून जेव्हा तुम्ही असं प्रकारे तुम्ही नम्र होता. You cast your care on the Lord. तुम्ही प्रभूवर तुमची काळजी ठेवता. And say Lord I am humble. I cannot take care of it. I need you to take care of it. आणि म्हणता की प्रभू मी नम्र होतो, मी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या. And then you rest. आणि मग तुम्ही विसावा घेतात. Trusting the Lord. प्रभूवर भरोसा करून. So humble person will always learn to cast his care upon the Lord. म्हणून एक नम्र व्यक्ती नेहमी शिकेल की तो आपला जो ओझा आहे भार प्रभूवर सतत ठेवणार. A lot of people are taking a lot of responsibility for many things but they have not learned to cast their care on the Lord. आणि खूप लोक स्वतःवर खूप जबाबदारी घेत आहेत पण त्यांनी हे शिकले नाही की त्यांनी हे सर्व जबाबदारी प्रभूवर ठेवले पाहिजे. Amen. Do you trust the Lord? तुम्ही प्रभूवर भरोसा करत आहात का? For your shortcomings, तुमच्या कमीपणासाठी, for your problems that you're facing, आणि जी समस्याचे तुम्ही सामना करत आहे त्याच्यासाठी, the situations that you're going through, आणि ज्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात, you are under debt, you are under loan, तुम्ही कर्जेखाली आहात, you're not having a job, तुमच्याकडे नोकरी नाही, you're suffering from any sickness, आणि कुठल्या आजारापासून तुम्ही त्रास सोसत आहात, whatever is the problem, आणि जी काही तुमची समस्या आहे, God is saying or telling you today through his word that cast that care upon me and become free. आणि देव म्हणत आहे त्याच्या वचनाद्वारे की तुमचे सर्व ओझे माझ्यावर घाला आणि तुम्ही बंधमुक्त व्हा. Don't worry about your children. आणि तुमच्या लेकरांविषयी काळजी करू. Pray for them. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Cast that care upon the Lord. आणि त्यांची जी सर्व काळजी आहे प्रभूवर ठेवा. Are you worried about your future? तुमच्या भविष्याविषयी तुम्हाला काळजी आहे? Cast that care upon the Lord. आणि ती काळजी प्रभूवर ठेवा. Are you worried about your financial shortcomings? Cast that care upon the Lord. आणि पैशाची कमीपणाविषयी तुम्हाला चिंता आहे की का, हे सर्व चिंता प्रभूवर ठेवा. Can you do it now?
तुम्ही आता हे करू शकत आहात. Close your eyes. तुमचे डोळे बंद करा. Lift your hands. आणि तुमच्या हात वर करा. Say, Lord, I cast that care upon you. आणि म्हणा की प्रभू मी सर्व माझी काळजी तुझ्यावर घालतो. I don't want to worry anymore. आणि ह्यापुढे मला चिंता करायची इच्छा नाही. I humble myself. मी स्वतःला नम्र करतो. Lord, some things I cannot take care of. कारण काय गोष्टीची मी काळजी घेऊ शकत नाही. I need your grace. मला तुझी कृपेची गरज आहे. So I humble myself. म्हणून मी स्वतःला नम्र करतो. And I cast this worry in your hands. आणि हे सर्व चिंता मी तुझ्या हाती देतो. For I know you will take care of it. मला माहित आहे त्या गोष्टीची तुम्ही काळजी घेणार. Better than I can take care of it. आणि माझ्यापेक्षा तुम्ही उत्तम काळजी घेऊ शकता. Take care of my children, Lord. माझ्या लेकरांची काळजी घ्या प्रभू. My financial problems. माझ्या आर्थिक समस्यांची काळजी. My sickness. माझ्या आजाराची काळजी. The job that I need. आणि जी नोकरी मला पाहिजे त्याची. Whatever is your worry. आणि जी काही तुमची चिंता आहे. Cast it on the Lord. फक्त प्रभूवर ते ठेवा. And say, I'm not going to worry about it anymore. आणि म्हणा ह्यापुढे मी त्याच्याविषयी चिंता करणारच नाही. Rest and trust in the Lord. आणि तुमच्या तुम्ही प्रभूवर भरोसा करा आणि विसावा घ्या. Yes, amen. Amen. Thank you. धन्यवाद. केला पाहिजे. That means God wants us to control your thoughts. आणि देवाला चाहता है कि तुम कंट्रोल करो थॉट्स को. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या विचारावर नियंत्रण केला पाहिजे. You can go home and read Philippians 4:8. तुम्ही घरी जाऊन फिलिपेकरास 4:8 वाचू शकता. इसका मतलब ऐसा नहीं कि जो भी मन में है वो ऐसा है विचार ले लिया, ये विचार आया ले लिया, इसने उसके बारे में बोला उल्टा, उसके बारे में बोला वो ले लिया, ऐसा नहीं है. Amen. You are responsible. तुम्ही जबाबदार आहात. Human beings are not animals. आणि मनुष्य जाती जनावर नाही. Response to stimuli, जो भी होता है, ऐसा नहीं है. We are responsible people. आम्ही जबाबदार लोक आहे. आगे दुसरे के बारे में सुन रहा नहीं सुनने काम को. See, you have to take care. तुम्ही काळजी घेतले पाहिजे. Amen. It is in your hands. Health is in your hands. आणि तुमच्या हातात आहे. Everything is in your hands. प्रत्येक गोष्टी तुमच्या हातात आहे. Amen. Amen. You want prosperity, success and blessing. जर तुम्हाला उन्नती, यश, आशीर्वाद पाहिजे. The most important matter is your mind. आणि खूप महत्त्वाचा बाब आहे तुमचं मन. Amen. Amen. Read Philippians 4:8 at home. आणि फिलिपकरास 4:8 तुम्ही घरी वाचा. See, whatever things are pure, whatever things are good, whatever things are lovely, whatever things are honest, whatever things are of good report, only think, allow these things to enter your soul, your mind. आणि जे गोष्टी चांगले आहे, प्रशंसनीय आहे, स्वीकारणीय आहे आणि चांगले आहे, फक्त ह्या गोष्टीला तुमच्या मनात याची परवानगी द्या तुमच्या जीवात. Good report. आणि चांगली वार्ता. मतलब क्या है इसके बारे में, उसके बारे में चुगली बात नहीं. ये गुड रिपोर्ट है क्या? हेलो, ये चांगली वार्ता है का? नहीं, नहीं, वो नहीं सुनेगा मैं. आणि ते ऐकू नका. द बायबल, दोस थिंग्स आर अ गुड रिपोर्ट. आणि जी चांगल्या वार्ताची आहे, इसके बारे में अच्छा बात कर रहा है तो ले लो, बुरा बात कर रहा नहीं लेने का. अगर सी तुम खुद को चेंज कर रहा है बुरे की ओर या अच्छे की ओर, प्रभु में इसका कुछ हाथ नहीं है. आमेन. He trusts you. तो तुमच्यावर भरोसा करतो. We need to learn more. Father, we thank you for all those who have given. ज्याने दिलाय त्या सर्वांसाठी धन्यवाद देत आहे. They are blessed in Jesus' name. आणि जे देत आहे ते आशीर्वादित आहे येशूच्या नावात. Because they have made God as their source. कारण त्यांनी देवाला आपला उगम बनवलेला आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Giving shows that they treat God as their source. आणि देणे दाखवतंय की ते देवाला आपला स्त्रोत असं समजत आहे. And it's more blessed to give than to receive. आणि घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आशीर्वाद आहे. In Jesus name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. आमेन. Okay. आणि ज्या लोकांचे वाढदिवस आहे या महिन्यामध्ये, लग्नाचा वाढदिवस आहे किंवा इतर कुठलाही विशेष दिवस आहे, गुड, तर तुम्ही पुढे येऊ शकता. आय टोल्ड माय वाइफ, अगर उन लोग भूल गए तो छोड़ दो. फिर भी वाइफ ने बोलने का. अच्छा, मैं बोला भूल गए रह गए चलेगा आपने को, मगर वो बोले नहीं, थोड़े लोग आके बोले. बोले ठीक है. ओके, एनी स्पेशल? काय विशेष दिन आहे आज? कुछ स्पेशल दिन है तुम लोग का? कुठला विशेष दिवस आहे ह्या महिन्यामध्ये? तो अच्छा है, प्रेज द लॉर्ड बोलेगा मैं. ओके, है, व्हाट इज योर स्पेशल थिंग? बर्थडे. ओ माय, योर्स? Anniversary. Good. I must get something special. Kya hai? Birthday. Arey, wah. Good. Praise God. You know, Muske is a very old member. Ani Muske amcha khub juna sadasya. He is one of the trustees. Ani to ek trustee paiki ek ahe. Praise God. What? Uska bhi birthday. Baap bete ka birthday. Is aisa hota hai kya?
This month you're saying. Is Abhishek. He's also very faithful. Abhishek dekhil khub vishwasu ahe. You know, he was so small. Ani to ek khub chhota hota. That time we are seeing him. Ani tya vele pasun ami tyala bagat ahe. To play here and there. Ani ithe tithe to khelat hota. He's grown up. आता तो मोठा झाला आहे. Praise God. Let's pray for these people, wonderful people. आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. Father, thank you for this wonderful people of God. पिता सुंदर लोकांसाठी धन्यवाद देतो. You call them saints. तुम्ही त्यांना संत म्हणत आहे. Thank you for the grace. आणि त्या कृपेसाठी धन्यवाद. That is available to everyone. जे प्रत्येकांसाठी उपलब्ध आहे. But only those who have knowledge. पण फक्त त्यांच्याकडे ज्यांना ज्ञान आहे. Enter and receive. ते प्रवेश करून प्राप्त करू शकतात. And live blessed. आणि आशीर्वादित जीवन जगू शकतात. Thank you for them. त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. Father, I know that heaven treats anything of good occasion of your children as very important. स्वर्ग कुठलाही तुझ्या लेकराचे जे उत्सव आहे त्याला खूप महत्त्व देतो. That's what you told me. आणि असंच तुम्ही मला सांगितलं. आणि मी विश्वास करतो. Our Father is watching. आमचा पिता पाहत आहे. And he has something special. आणि त्याच्याकडे काही विशेष आहे. Based on our faithfulness. आपल्या विश्वासपूर्णपणाच्या आधारे. On our dedication. आमच्या समर्पणानुसार. On our spiritual discipline. आमच्या आत्मिक शिस्तीवर. God always rewards. देव नेहमी आपल्याला प्रतिफळ देतो. He is a rewarder, the Bible says. आणि तो प्रतिफळ देणारा आहे असं शास्त्र म्हणत आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. I believe. मी विश्वास करतो. Even today. आज देखील. Looking at their faithfulness and their commitment. त्यांच्या विश्वासूपणा आणि समर्पितपणाकडे बघून. आणि त्यांच्या समर्पितपणाकडे बघून. You will reward them, Father. तू त्यांना प्रतिफळ देणार पिता. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. आमेन. Praise God. Hallelujah. You know, God always rewards you. देव नेहमी तुम्हाला प्रतिफळ देतो. Whether it's your anniversary, your birthday, anything. तुमच्या लग्नाचा वाढदिवस असेल किंवा तुमचा वाढदिवस असेल काही असू द्या. Amen. Amen. This is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला सांगितले. What are the rewards we will see? आणि एक जे प्रतिफळ आहे ते काय प्रतिफळ आहे ते आपण पाहूया. In Jesus name. आताच येशूच्या नावात. God never brings sickness. प्रभु कधीच आजार आणत नाही. प्रभु बीमारी ने देता है. Amen. Remember this. लक्षात घ्या. Bring those who are je khali padat ahet tena patkan var ghena je I'm praying for you ani pas ajuni prarthna kartay jau naka tumcha arogya priyano aaj tumi ghyun janar ahat vishwasani ubhara pas prarthna kartay hallelujah thank you jesus we give you praise close your eyes roy bankaran deva kade priyano tumcha laksha lava tumcha at var karan dhanyawad dya hallelujah praise jesus praise your pray Bless you, Jesus. Cleanse them clean. Praise you, wash in the blood of God. Praise you, in the name of you, Jesus. Praise and command all infants out. Hallelujah. In Jesus' name. Hallelujah. Break every witchcraft power. Pratyek adicha samarthya me todnare. In the name of Jesus. Prabhu Yeshu cha naam. Every power of witchcraft. Pratyek adicha samarthya. Be broken. Tutle jao dhanyavad. Keep your right hand and pray for you. Ani paat tumcha uswa athewa pastor prarthna karta hai. Hallelujah. धन्यवाद यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया स्तुति करत रा प्रियानो धन्यवाद या धन्यवाद या हालेलुया इन द नेम ऑफ जीसस यू आई कम प्रेज यू प्रेज यू प्रेज यू हालेलुया थैंक यू जीसस प्रेज यू थैंक यू जीसस बोला धन्यवाद धन्यवाद प्रभु यीशु बोला धन्यवाद यीशु थैंक यू लॉर्ड जीसस हालेलुया एनी डेमोनिक पावर गुड नाइट सैतान सामर्थ्य असो विच क्राफ्ट पावर गुड डे कणी असो इन द नेम ऑफ जीसस यीशु चनावा इट शल बी ब्रोकन ते तुटते जाईल Thank you, Lord Jesus. धन्यवाद यीशु. See the power in the name of Jesus. पाहा येशूच्या नावाचं सामर्थ्य. Believe in His name. त्याच्या नावात विश्वास. Thank you, Lord Jesus. धन्यवाद यीशु. Out of a life. Praise you. Praise you. Praise you. Praise you. In Jesus' name. Glorious Lord. Glorious. Namurunga. Na chukunga. Yeshu naam ko pooja karunga. यीशु नाम को पूजा करूंगा मेरी जिंदगी ने मसीह मेरी जिंदगी ने मसीह बस तुझे प्रथम स्थान दूंगा हो कुठलाही आजार राहणार नाही जीसस नेम
येशूच्या नावात, इन जीसस नेम, येशूच्या नावात, एव्हरी सिकनेस, प्रत्येक आजार, दॅट यू नो अँड यू डोंट नो, जो तुम्हाला माहिती आहे किंवा माहित नसेल, कॅनॉट बी इन युअर बॉडी, जो तुमच्या शरीरात राहणार नाही, इट मस्ट लीव, त्याला सोडून जावं लागेल. In Jesus' name, आताच येशूच्या नावात, God never brings sickness. प्रभू कधीच आजार आणत नाही. प्रभू बिमारी नाही देत. आमेन. Remember this. लक्षात घ्या. सही राह दिखा.